नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने एक त्यांचा आपल्या विषयाचा पेपर पॅटर्न इशूज केलेला आहे तुमचा पेपर पॅटर्न अशा टाईपचा असेल की टोटल तुमचा जो काही रिटर्न एक्झाम असेल तो एटी मार्क्सचा असेल ठीक आहे तुमचा हंड्रेडपैकी एटी मार्क्सचा रिटर्न एक्झाम असेल आणि ट्वेंटी मार्क्सचा काय असेल तुम्हाला एक तुमचं इंटरनल जे काही कॉलेज थ्रू एक्झाम घेतल्या जाते त्याच्याकडून तुम्हाला वीस मार्क कुठं पाठवले जाते बोर्डाकडे पाठवले जाते तर आता पाहूया आपण आपल्या तुमच्या जे काही सहकारचा एक्झाम पेपर होणार आहे तुमच्या बोर्डामध्ये जर जो पेपर होणार आहे तर तुमच्या प्रत्येक चॅप्टरला किती मार्क्सचा वेटेज आहे आणि कोणते चॅप्टर वगळण्यात आलेले आहे कोणते प्रकरण वगळण्यात आलेले आहे तुमच्या सिलेबसमधून तेसुद्धा आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तुम्हाला असं वाटलं की रिअलमध्ये काहीतरी चांगली इन्फॉर्मेशन मी दिली आहे तर तुम्ही व्हिडिओला लाईक करा तर पहा यामध्ये जवळपास सहा प्रकरण देण्यात आलेले आहे आणि आपले ॲक्च्युअलमध्ये किती प्रकरण आहेत दहा प्रकरण आहे ठीक आहे दहा प्रकरणापैकी कोणते प्रकरण वगळण्यात आलेले आहे ते सुद्धा आपण पाहणार आहोत पहिलं प्रकरण आहे सहकारी संस्थेचे संघटन ठीक आहे है? हेच एक प्रकरण महत्त्वाचं आहे या प्रकरणाला जवळपास सत्तावीस मार्क देण्यात आलेले आहेत ठीक आहे का बरं देण्यात आलेलं आहे कारण की सुरुवातीचा जो काही आपला कोविडचा जो काही पिरियड होता त्यावेळेस जे काही विद्यार्थी होते सर्वाधिक या प्रकरणावर फोकस होता त्यावेळेस ठीक आहे तर त्यामुळे जे काही बोर्ड आहे जसं आता कॉलेजेस आणि शाळाच तुमचे आता डिले झालेले आहे म्हणजे चालू नाही झालेले आहे तर त्यामुळे काही प्रकरण तुमचे वगळण्यात आलेले आहे असा राज्यसा राज्य जे काही मंडळ आहे तुमचं म्हणजे बोर्ड बोर्डाकडून कमी करण्यात आलेलं आहे तर पहिल्या प्रकरणाला सत्तावीस मार्क्स देण्यात आलेले आहे आणि सेकंड जो को प्रकरण होतं ठीक आहे सेकंड प्रकरण कोणतं होतं आपलं सहकारी संस्थ सहकारी संस्थेच्या सचिवांचा पत्रव्यवहार तर हा हे जे काही तुमचं सेकंड प्रकरण आहे ते प्रकरण तुमचं वगळण्यात आलेलं आहे म्हणजे त्या प्रकरणाला तुम्हाला आता मार्क्स विचार म्हणजे त्या प्रकरणावर तुम्हाला क्वेश्चन विचारले जाणार नाही यावरूनच असं आपल्याला दिसून पडते त्यामुळे सेकंड प्रकरण यामध्ये सहकारी संस्थेचं ऐकतो व निबंधक घेण्यात आलेला आहे ठीक आहे जे आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये थर्ड क्रमांकावर आहे सहकारी संस्थेचा ऐकतो आणि निबंधक या प्रकरणाला तुम्हाला जवळपास दहा मार्क दिलेले आहे आणि तुम्ही जर विकल्पाशिवाय जर विचार केला तर पहिल्या प्रकरणाला छत्तीस आणि दुसऱ्या प्रकरणाला चौदा तर या प्रकार हे जे काही मार्क्स आहे यावर जास्त फोकस करायचं नाही कारण कारण हे तुम्ही कितीही सोडवले तरी तुम्हाला जे काही मार्क्स पडतील ते या म्हणजे या दृष्टिकोनातून पडतील तर, तर पहिल्या प्रकरणाला सत्तावीस दुसऱ्या प्रकरणाला दहा ठीक आहे तर प्रकरण कोणतं वगळण्यात आलेलं आहे पत्रव्यवहार त्यामुळे सचिवांचा पत्रव्यवहार हे प्रकरण तुम्ही म्हणजे या प्रकरणावर तुम्हाला क्वेश्चन विचारले जाणार नाही त्यानंतरचा थर्ड प प्रकरण आहे जे ॲक्च्युअलमध्ये फोर्थ प्रकरण आहे कोणतं सहकारी संस्थेचा कायदा एकोणीसशे साठ हे हे प्रकरण महत्त्वाचं आहे कारण की या प्रकरणालासुद्धा अठरा मार्क आहे आणि हे प्रकरण तुम्हाला करणे गरजेचं आहे त्यानंतरचा पाचवं प्रकरण होतं म्हणजे आपल्या पाठ्यपुस्तकामधला जो काही पाचवं प्रकरण आहे कोणतं प्रकरण आहे सहकारी संस्थेचा हिशोब आणि हिशोब तपासणी ठीक आहे ते प्रकरणसुद्धा तुमच्या अभ्यासक्रमातून वगळण्यात आलेलं आहे म्हणजे तुम्हाला त्या प्रकरणावरून तुम्हाला क्वेश्चन विचारला जाणार नाही कोणतं सहकारी संस्थेचा पाचवं प्रकरण आहे सहकारी संस्थेचा हिशोब आणि हिशोब तपासणी त्यानंतरचा सव्वा सहा सात आणि आठ नागरी सहकारी बँक जिल्हा सहकारी बँक जिल्हा मध्यवर्ती बँक आणि राज्य सहकारी बँक हे स सर, सर्व सहकारी बँक तुमच्या या चौथ्या क्रमांकाच्या याच्यामध्ये टाकलेल्या आहे सहकारी बँकेचा अभ्यास म्हणजे हे तिन्ही बँक तिन्ही जे काही प्रकरण आहे साव सहा सात आणि आठ या प्रकरणाला तुम्हाला तेरा मार्क्स देण्यात आलेले आहे थे तुम्हाला तिन्ही मार्क करावे लागणार आहे कोणते नागरी सहकारी बँक जिल्हा मध्यवर्ती बँक आणि राज्य सहकारी बँक त्यानंतरचा नवं प्रकरण आहे म्हणजे यामध्ये पाचवं दाखवण्यात आलेलं आहे की सहकारी शिक्षण व प्रशिक्षण याला सहा मार्क आणि दहाव्या प्रकरणाला सहा मार्क तर आपल्या संपूर्ण म्हणजे अभ्यासक्रमावरून कोणते कोणते प्रकरण वगळण्यात आलेलं आहे एक तर सेकंड प्रकरण वगळण्यात आलेलं आहे आणि एक फिफ्थ म्हणजे एक हिशोब आणि एक पत्रव्यवहार तर तुम्ही ते अभ्यासक्रमामध्ये तुम्ही ते तुम्हाला त्या प्रकरणाचा अभ्यास करायची काही गरज नाही तर तुम्हाला याच प्रकरणात कारण की तुम्हाला जो काही एटी मार्क्सचा जो काही रिटर्न एक्झाम होतील तर ते तुम्हाला याच पद्धतीनं प्रश्न केल्या जातील त्यानंतर पाहूया की उद्दिष्टानुसार तुमची गुणाची विभागणी कशा पद्धतीने केलेली आहे आता तुमच्याजवळ एक्झाम पेपर आलेला आहे आणि तुम्ही एक्झाम पेपर सॉल्व्ह करताय तर त्या एक्झाम पेपरमध्ये टोटल ऐंशी मार्काचा पेपर राहतील आणि त्याची विभागणी कशा पद्धतीने केली जाईल ज्ञान आकलन उपायोजन आणि कौशल्य ज्ञान रिलेटेड क्वेश्चन तुमचे अठरा मार्क्सचे राहतील आकलनवरून तुमचे चौतीस मार्क राहतील ठीक आहे आकलन म्हणजे काय कॉम्प्रिशन कॉम्प्रिशन म्हणजे तुमची बुद्धिमत्ता कशा पद्धतीने तुम्ही पेपर सॉल्व्ह करता त्याला काय म्हटले जाते आकलन म्हणजे तुम्ही जर एक जसं तुम्ही आता वाचलेलं आहे तसं जर तुम्ही जसं तसं लिहिलं तर त्याला आकलन म्हण म्हणता येणार आहे त्याला काय म्हटलं जातं म्हणजे पाठांतर म्हटलं जातं जाणार आकलन म्हणजे तुम्ही वाचलेलं आहे आणि त्याच्या रिलेटेड काहीतरी तुम्ही त्या पेपरमध्ये सॉल्व्ह केले केलेलं आहे त्यामुळे तशाच पद्धत वापरायची आहे ज्ञान आकलन उपायोजन आणि कौशल्य अशा पद्धतीने तुमची गुणाची विभागणी करण्यात आलेली आहे आता तुम्हाला पहा कशा पद्धतीनं तुम्हाला क्वेश्चन्स विचारले जातील टोटल ऐंशी मार्काचा तुमचा रिटर्न एक्झाम होतील त्यापैकी वस्तुनिष्ठ हे वीस मार्काचे राहतील वस्तुनिष्ठ म्हणजे जसे तुम्हाला फक्त काही काही मार्क्स तुम्हाला माहीत आहे ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स तुमचे वीस मार्काचे राहतील लघुत्तरी क्वेश्चन बावन्न मार्काचे राहतील ठीक आहे म्हणजे सर्वात जास्त फोकस कशावर करावा लागणार आपल्याला वस्तुनिष्ठ आणि लघुत्तरी प्रश्न दीर्घोत्तरी प्रश्नाला आठ मार्क आहे त्यामुळे तुम्ही हा सर्वात शेवटी प्रश्न सॉल्व्ह करायचा कोणता दीर्घोत्तरी आधी कोणते दोन प्रश्न सॉल्व्ह करायचे वस्तुनिष्ठ आणि लघुत्तरी म्हणजे हेच तुमचे किती मार्क्स आहे बहात्तर सेवन्टी टू मार्क्स तुम्हाला या दोनच पार्टवरून मिळतील दीर्घोत्तरी पार्ट तुम्ही सर्वात शेवटी सॉल्व करायचा वेळ उरला तर अशा टाइपचा जो काही तुमचा म्हणजे क्वेश्चन तुमचे करण्यात येते संविधान तक्ता तुम्हाला देण्या दिल्या जाणार नाही हे तुम्हाला स्वतः तयार करावं लागणार आहे त्यानंतर पाहूया आपण आता तुमचा एक्झामचा जो काही एक पेपर पॅटर्न असेल ते कसं राहील प्रथम सत्र होतील की नाही याबाबत संशय आहे तर तो तुमचा होईल तर तुमचा तो क्वेश्चन म्हणजे पन्नास मार्काचा राहतील आणि हा वीस मार्काचा तुमचा इंटरनल एक्झाम होतील आणि ह्याच वीस मार्कापैकी तुम्हाला बोर्डामध्ये तो वीस मार्क पाठवले जातील वीस मार्क कसे असतील खालील वाक्यातील अधोरंकित शब्द दुरुस्त करून वाक्य पूर्ण करा म्हणजे जे काही ऑब्जेक्टिव्ह तुम्हाला प्रश्न रिटर्न एक्झाममध्ये विचारले जातील तर सेम तशाच टाईपचे तुम्हाला इंटरनल जे काही म्हणजे जे आधारित चाचणी होतील तर त्या चाचणीवरून तुम्हाला विचारले जाते त्यानंतरचा सेकंड आहे खालील विधाने पूर्ण करा म्हणजे असे पूर्ण विधान राहतील अशा डॉट्स असतील रिकामे जागा टाईप्स आणि तुम्हाला ते विधान तुम्हाला पूर्ण करायला लागणार तर त्याला तुम्हाला चार मार्क्स गटात न बसणारा शब्द म्हणजे एक दोन तीन चार अशा टाईपचे क्वेश्चन्स राहतील चारपैकी कोणतेतरी तीन रिलेटेड राहतील आणि एक विभक्त राहतील तर त्या विभक्तपैकी आपल्याला शोधावं लागणार आहे आणि त्याला जवळपास तुम्हाला तीन मार्क्स राहतील चौथा आहे उपाययोजन म्हणजे स्वमतावर म्हणजे तुम्हाला असा क्वेश्चन देतील आणि तुमचे मत मांडा म्हणतील तर आपले मत कसेही मांडायचे ठीक आहे तुमचे मत मांडण्यावर महत्व आहे तर तुमची जे काही मत मांडसान तर तुम्ही त्याला मार्क्स पडतील त्यानंतर पाहूया आपण आता तुमचा राहतील बोर्ड एक्झाम ठीक आहे बोर्ड एक्झाम कशा पद्धतीनं राहतील जवळपास ऐंशी मार्काचा राहतील हे आपल्याला माहीत आहे आणि जे ऑब्जेक्टिव्ह असतील ते किती मार्काचे असतील ठीक आहे तर ऑब्जेक्टिव्ह हे वीस मार्काचे राहतील हे आपण आधीच बघितलेले आहे त्यानंतर जे काही लघुत्तरी प्रश्न आहेत तर ते टोटल किती मार्काचे असतील तर ते टोटल मार्क्स असतील बावन्न मार्काचे बावन्न मार्काचे असतील आपण बघितलेले आहे बावन मार्काचे असतील आणि वस्तुनिष्ठ प्रश्न असतील वीस मार्काचे तर यापैकी कोणते क्वेश्चन तुम्हाला विचारले जाऊ शकतात म्हणजे खाली दिलेल्या पर्याय निवाडा निवाडा म्हणजे निवडा तर त्याला पाच मार्क योग्य जोड्या लावा याला पाच मार्क मिळू शकतात म्हणजे हे टोटल तुम्हाला अब कड पूर्ण जोपर्यंत विचारले जाणार नाही यापैकी कोणते तरी तुम्हाला दहा क्वेश्चन म्हणजे दहापैकी कोणतेही तुम्हाला चार प्रकारचे प्रश्न विचारले जातील आणि चार चार प्रश्न म्हणजे किती किती मार्कचे असतील पाच 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 म्हणजे टोटल वीस मार्काचे असतील म्हणजे यापैकी तुम्हाला कोणतेही प्रश्न एक्झाममध्ये विचारले जातील किती दहापैकी चार तर एकतर कोणते विचारले जातील म्हणजे योग्य पर्याय निवडा निव निवडा योग्य जोड्या लावा खालील विधानासाठी यो योग्य शब्द समूह लिहा किंवा खालील विधाने चुकीबरोबर लिहा विधानी पूर्ण करा अचूक पर्याय निवडा एका वाक्यात उत्तरी लिहा एका अधोरंकित शब्द दुरुस्त करा गटात न बसणारा शब्द जोडा किंवा योग्य क्रम लावा तर हे दहा राहतील दहापैकी कोणतेही तुम्हाला चार विचारतील ठीक आहे चार विचारतील म्हणजे पाच 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 म्हणजे वीस मार्क कोणतेही वीस मार्काचे तुम्हाला चार क्वेश्चन्स विचारले जातील असं क्लिअर मेन्शन केलेलं आहे या पेपर सेटमध्ये की खालील दहापैकी कोणतेही चार प्रकारचे प्रश्न तुम्हाला विचारले जातील आता त्यानंतर पाहूया सेकंड टोटल तुम्हाला आठ प्रश्न विचारले जातील आठवा जो काही प्रश्न असेल तो, तो दीर्घोत्तरी प्रश्न असेल जसं आपण बघितलेला आहे की दीर्घोत्तरी प्रश्नावर जवळपास आठ मार्क्स देण्यात आलेले आहे आणि हा जो काही क्वेश्चन आहे हा सर्वात शेवट सोडवायचा ठीक आहे कारण की या प्रश्न खूप तुम्हाला मोठं लिहावं लागणार आहे दोन तीन पेजचं तुम्हाला हा क्वेश्चन सॉल्व्ह करावा लागणार आहे त्यामुळे या प्रश्नाला जास्त वेळ सुरुवातीला वाया नका करून म्हणजे तुम्हाला जर शेवटी जर तुम्हाला भरपूर वेळ भे भेटला तर तुम्ही या प्रश्नाला जास्त वेळ देऊ शकता आणि आठ मार्काचा जर तुम्ही सर्व शेवटी सोडं तर तुम्हाला जवळपास कमीत कमी सहा मार्क्स मिळतील जर तुम्ही दोन ते तीन पेज लिहिलात तर ठीक आहे आता सेकंड क्वेश्चन पाहूया सेकंड थर्ड फोर्थ फिफ्थ सिक्स सेवन याच क्वेश्चनला आपल्याला बावन्न मार्क्स देण्यात आलेले आहे सेकंड क्वेश्चनला दोन मार्काचा एक क्वेश्चन राहतील आणि तुम्हाला सहापैकी चार क्वेश्चन सोडावे लागणार आहे म्हणजे चार दोन्ही आठ मार्क त्यानंतरचा सोमत लिहा हे तीन मार्काचा राहतील आणि आपल्याला तीनपैकी दोन म्हणजे दोन सोडवायचे आहे तर दोन त्रिक सहा मार्क्स बेत्रिक सहा मार्क फरक स्पष्ट करा हा चार मार्काचा असतील आणि तुम्हाला चारपैकी तीन सोडावं लागणार तर तीन तीन चौक बारा मार्क्स संक्षिप्त टिपालिया म्हणजे तुम्हाला टिपालियाला लिहायचं आहे आणि ते चार मार्क्सची असते म्हणजे प्रत्येकी क्वेश्चन हे चार मार्क्स आता हा जो काही तुम्हाला कॉलम दाखवण्यात आलेला आहे हा कॉलम आहे प्रत्येकी क्वेश्चनला किती मार्क्स आहे ठीक आहे आणि हा कॉलम आहे कितीपैकी तुम्हाला किती प्रश्न सॉल्व करायचे आहे आणि यामध्ये एकूण गुण देण्यात आलेले आहे म्हणजे आता पहा यामध्ये दोन सॉल्व करायचे आहे म्हणजे दोन मार्काचा राहतील आणि चार सॉल्व करायचे चार दोन्ही आठ बेत्रिक सहा तीन चौक बारा बेचोक आठ सहाव्या सहावा प्रश्न आहे कार्नेद्या हा सुद्धा चार मार्काचा आहे फक्त एवढा आहे की कितीपैकी किती सॉल्व करायचे सहापैकी चार सॉल्व करायचे तीनपैकी दोन चारपैकी तीन तीनपैकी दोन आणि चारपैकी दोन म्हणजे तुम्हाला चार प्रश्न विचारले जातील आणि चारपैकी कोणतेही तुम्हाला दोन सॉल्व करायचे आहे पहिले दोन करू शकता त्यानंतरचे दोन करू शकता मध मद, मधोमधले दोन करू शकता किंवा पहिलं शेवटचं किंवा पहिलं तिसरं किंवा दुसरं तिसरं अशा टाइपचे कोणते चारपैकी तुम्हाला दोन सॉल्व करायचे आहे म्हणजे चार मार्काचा एक क्वेश्चन आणि दोन सॉल्व करायचे आहे म्हणजे आठ चार दोन्ही आठ त्यानंतरचा सातवा क्वेश्चन आहे पाच मार्काचा हा थोडा दीर्घोत्तरीच्या थोडा कमी म्हणजे लघु दीर्घोत्तरी टाईप्स हा क्वेश्चन सॉल्व करायला हा सुद्धा तुम्हाला दोन ते एक दीड ते दोन पेज सोडवायचा आहे म्हणजे पाच दोन्ही दहा मार्क्स तर अशा टाईपचे जे काही क्वेश्चन्स आहे ते तुमची विभागणी करण्यात आलेले आहे तर तुम्हाला आजचा जो काही सहकार आहे तो पूर्ण आपण समजून घेतलेला आहे आणि कोणचे प्रकरण आपण वगळण्यात आलेलं आहे ते सुद्धा आपण बघितलेलं आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त तुमच्या मित्रांमध्ये शेअर करा